आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणीत कारची ट्रॅक्टरला जोराची धडक, अपघातात कारमधील चार जण जखमी. निप्पाणी येथील हॉटेल साई पॅलेस जवळ एका कारने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून अधिक मिळालेली माहिती अशी की बेळगाव येथील संतोष अन्वेकर हे आपली कार MH 12 GK 80 12 घेऊन कोल्हापूरला कामानिमित्त जात होते. त्याचवेळी मतिवडे येथील राजाराम पाटील यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक AP 25J 73 87 घेऊन दुंडापा हे निपाणीकडे येत होते. तवंदी घाटातून खाली आल्यानंतर अन्वेकर यांच्या गाडीने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात एकूण चार जण जखमी झाले. दत्तात्रय नार्वेकर वय 72, शुभांगी नार्वेकर वय 65, शारदा अन्वेकर वय 65, सर्व राहणार संभाजीनगर बेळगाव, व ट्रॅक्टर चालक दुंडाप्पा मलेकरी वय 48, राहणार कणगला, अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. अन्वेकर यांच्या गाडीत वरील तीन जखमींसह किशोरी वय 6 व वशिका वय 1.5 वर्ष या दोन चिमुकल्याही होत्या. घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतुकीस थोडा वेळ अडचण होत होती. या अपघातात ट्रॅक्टर व कार या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.